नवसाची गोष्ट आहे आणि नवसाचा गणपती आहे, नवसाचा नवरा आहे, पण मला खऱ्या आयुष्याबद्दल एक जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये अशी एखादी काही नवसाची गोष्ट आहे का? नाही, अशी मजेदार अशी काहीच गोष्ट नाही. नवस हा नेहमी मनुष्य जेव्हा अगदी काहीतरी अशा परिस्थितीतनं जात असतो तेव्हाच मनुष्य नवस बोलतो, आणि परमेश्वराच्या कृपेनी माझ्यावरती तशी काही वेळ नाही आलेली आहे. पण मी नेहमी देवाकडे मागत असते म्हणजे काय अशा मटेरियल गोष्टी नसतात त्या, शांती, सुख, समाधान घरात, आणि कधी तुझा विसर नाही पडला पाहिजे हीच गोष्ट परत परत मागते. पण ह्यांच्याकडे मात्र अशा दोन नवसाच्या गोष्टी आहेत, दोन महत्त्वाच्या नवसाच्या गोष्टी आहेत. एक तर म्हणजे जेव्हा अमितजींचा ॲक्सिडेंट झाला होता कुलीच्या शूटिंगच्या वेळेला, तेव्हा सगळेच हादरले होते आणि ते अतिशय वेगळ्या अशा परिस्थितीत होते, विकट परिस्थितीत होते. तर त्यावेळेला मी नवस केलं, आमचं कुळदैवत मंगेशी, गोव्यातलं. तर मी मंगेशाला मी म्हटलं होतं की अमितजी जर बरे झाले, स्वतःच्या पायावर उभे राहून कामाला त्यांनी सुरुवात केली, तर मी 16 वर्ष सोमवार करीन. लोक 16 सोमवार करतात ना, मी 16 वर्ष सोमवार करीन असं म्हटलं होतं. आणि ते उभे राहिले, कामाला सुरुवात त्यांनी केली. मी 16 वर्ष तर सोमवार केलेच, पण त्यानंतरसुद्धा ते 23 वर्षांपर्यंत केले. ते हां, ते 16 पर्यंत थांबलो नाही मी, 23 वर्षांपर्यंत केले. आणि अर्थात त्यांना ते माहीत नाही आहे, त्यांना मी सांगितलंही नाही, ही गोष्ट सांगण्याची नसते, आम्हाला माहिती होतं. पण मी ते सोमवार केले उपास. आणि त्यानंतर अशी एक गोष्ट घडली माझ्या आयुष्यात की अशोकचा ॲक्सिडेंट झाला सराफ, आणि डॉक्टरनी म्हटलं होतं की ते आता तो काम करू शकेल की नाही हे माहीत नाही. तर मी बाप्पाकडे तेव्हा म्हटलं होतं की मी आता यानंतर दिग्दर्शक म्हणून स्टार्ट साऊंड किंवा ॲक्शन तेव्हाच म्हणेन जेव्हा अशोक माझ्यासमोर असेल ॲज अन ॲक्टर उभा, तेव्हाच म्हणेन, त्याआधी मी म्हणणार नाही. असा मी नवस प्लस चॅलेंज असा बाप्पाला दिला होता. आणि तो उभा राहिला आणि त्याच्यानंतर मी जो स्टार्ट साऊंड त्याच्याबरोबर जो बोललो त्या चित्रपटाचं नाव होतं अशी ही बनवा बनवी. असा बापाचा आशीर्वाद सुद्धा मिळाला. खूपच हे छान एक नवीन काहीतरी मला ऐकायला मिळालं, हे मला माहिती नव्हतं. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.